Okay. We are going to discuss the thermodynamic processes. आज आपण बघणार आहे काय बाळांनो, thermodynamic processes. We are discussing thermodynamic processes. What is mean by thermodynamic processes? आज आपण हे स्टार्ट करतोय बघायला. Thermodynamic process is the process in which two or more variables are changes of a thermodynamic system. बघा नीट आहे का मी काय म्हणतोय ते. For example, एक सिस्टीम आहे. If we consider a system, it can be changed its temperature, pressure, volume. म्हणजे त्याचं टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम हे त्याचे व्हेरिएबल्स आहेत, पॅरामीटर्स आहेत. इफ वी अप्लाय सम प्रोसेस ऑन इट अँड चेंज इट्स टू ऑर मोर व्हेरिएबल्स, एक व्हेरिएबल नाही बघा, टू ऑर मोर व्हेरिएबल्स आर चेंज, सच अ प्रोसेस इज कॉल्ड अ थर्मोडायनामिक प्रोसेस. ओके, मग डेफिनेशन काय येणार, द प्रोसेस in which two or more state variables, काल मी लिहून दिले स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात बाळा, स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय असतात, टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम डेन्सिटी हे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. State variables of a thermodynamic system baga, the process in which apan bagto thermodynamic processes barobar mate je apan types bagnar mate cha specification bagnar ma pahilanda the thermodynamic process kay ahe baghuya. The process in which अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये टू ऑर मोर स्टेट व्हेरिएबल कॅन चेंज, म्हणजे काय होतं, ज्याच्यामध्ये प्रेशर अँड व्हॉल्यूम बदलेल, प्रेशर अँड टेम्परेचर बदलेल, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम बदलेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त किंवा तिन्ही बदलतील, बरोबर. व्हेरिएबल्स ऑफ इज थर्मोडायनामिक सिस्टीम आर चेंजेस इज कॉल्ड ऍज थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेट व्हेरिएबल्स काय होतात, चेंज होतात. ठीक आहे, स्टेट व्हेरिएबल्स काय होतात बाळांनो, चेंज होतात. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस, आपण त्याला थर्मोडायनामिक प्रोसेस. मग किती प्रकारच्या थर्मोडायनामिक प्रोसेस असतात ते बघायचं आपण, किती प्रकारच्या असतात थर्मोडायनामिक प्रोसेस ते पाहूया. ओके, सहसा ऍक्च्युली त्याचे दोन बेसिक टाइप पडतात, पण आपण डीपली बघितल्यानंतर परत मग भरपूर सारे टाइप आपण स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, त्याचे बेसिक टाइप डिस्कस करूया आज. बेसिक टाइप म्हणजे आपण त्याला एक पॅरामीटर म्हणतो. म्हणजे आता क्लासरूम मध्ये जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल आपल्या क्लासरूम मध्ये, तर आपण कसं करू शकतो, काही पॅरामीटर वापरू शकतो, बॉयज अँड गर्ल्स, ओके, हुशार विद्यार्थी, मीडियम विद्यार्थी, फार आगाव विद्यार्थी, बरोबर, आगाव मध्ये जास्त जाणार ना आपले. बर, तर असं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. मग याचं पण क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीत करतात. तर सुरुवातीला जी प्रोसेस, फॉर एक्झाम्पल एक प्रोसेस आहे बघा, ए टू बी गेलीये, बघा बाळांनो नीट ऐका काय म्हणतोय, एका प्रोसेस मध्ये बॉडी काय झालीये, म्हणजे सिस्टीम काय झालीये, ए टू बी डिस्प्लेस झालीये. जर ही प्रोसेस आहे त्या पाथ ने पाठी जाऊ शकत असेल,
बघा मी काय म्हणतोय, इफ द प्रोसेस रिवर्स ऑर रिट्रेस्ड इटसेल्फ बाय सेम पाथ अँड गो टू इट्स इनिशियल पोझिशन, सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. बघा जर एखादी प्रोसेस असेल बाळांनो जी आहे त्या पाथनी परत जाते, म्हणजे ए टू बी गेली आणि बी टू ए विथ सेम पाथ, पाथ सेम फॉलो करत असेल तर त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतात. पहिला आकडा काय म्हणणार मी, रिव्हर्सिबल प्रोसेस. याचा डिफरन्स येतो बाळांनो आपल्याला रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, आपण तो लिहायचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला डेफिनेशन लिहून देतो आता, काय प्रॉब्लेम नाही. आणि जर समजा एक दुसरी प्रोसेस आहे जी काय करते, ए टू बी जाताना अशी जाते पण बी टू डी ए जाताना ही अशी जाते, गेली ती ए पर्यंत पण सेम पाथ फॉलो केला का त्यानं? नाही केला. इनिशियल स्टेटला गेली असेल किंवा नसेल गेली, थोडीशी डायव्हर्ट झाली असेल किंवा सेम इनिशियल पोझिशन राहील, पण इट फॉलोज अ डिफरंट पाथ. Such a process is called as irreversible process. Irreversible process. म्हणजे किती प्रोसेस असतात बाळांनो? देर आर टू टाइप्स ऑफ प्रोसेस. फर्स्ट वन इज रिव्हर्सिबल प्रोसेस, अनदर इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. बरोबर आहे. डेफिनेशन लिहूया पहिल्यांदा, रिव्हर्सिबल ची लिहूया परत इरिव्हर्सिबल. चलो, रिव्हर्सिबल प्रोसेस. सर स्पेलिंग मिस्टेक आहे. असू दे की माझ्या असते सगळ्यांना माहित आहे, तू पण स्पेलिंग मिस्टेक तुला समजली ना, ए वेल दॅन गुड. माझ्या खूप असतात. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घ्या बाळांनो, रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, हा इथं आय पाहिजे ना. रिव्हर्सिबल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात? द प्रोसेस, द प्रोसेस विच रिट्रेस्ड, द प्रोसेस विच रिट्रेस्ड, पुन्हा माग जाते बाळांनो, रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन, इन रिव्हर्स डायरेक्शन विथ ए सेम पाथ, विथ ए सेम पाथ, त्याच पाथनी, ज्या पाथनी ती आली त्याच पाथनी काय होते बाळ, माग जाते. To its initial position, initial state manu apan, initial state is called reversible process. Is called reversible process. Yeah, irreversible hai na? Irreversible. But theek hai. Tar the process which retraced. पुन्हा माग निघाली, म्हणजे अशी आली पुन्हा पाठी गेली आहे त्या पाथनी टू इट्स ओरिजिनल पोझिशन, सच ए प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. बाळांनो ही प्रोसेस स्लो असते. सगळ्यात महत्वाचं पहिला पॉइंट काय, ती प्रोसेस काय स्लो आहे. बरोबर. आणि ही आयडियल प्रोसेस असते. कशी असते? आयडियल, म्हणजे आपल्याला त्याचा डिफरन्स घेताना सोपं जाईल तुम्हाला. आधी डेफिनेशन द्यायची, डेफिनेशन काय द्यायची, द प्रोसेस इन विच ट्रेस रिव्हर्स डायरेक्शन विथ ए सेम पाथ टू इट्स इनिशियल स्टेट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. इट इज अ स्लो प्रोसेस, इट इज आयडियल प्रोसेस. बरोबर, असे पॉइंट आपण लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल काय होतं बाळांनो? ती आहे त्या पाथनं जाते का? नाही. मग त्याची डेफिनेशन, द प्रोसेस, the process is cannot be retraced, the process which म्हणलं तरी चालते, इज म्हणण्यापेक्षा विच म्हणलं, हा, विच
cannot be retraced in reverse direction म्हणजे आहे त्या पाथनं परत जात नाही इज कॉल इरिव्हर्सिबल प्रोसेस इज कॉल इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि याची माहिती काय द्यायची सेम पाथनं जात नाही इट इज अ फास्ट प्रोसेस इट इज नॉट एन आयडियल प्रोसेस दीज आर रिअल प्रोसेसेस जशी ही आयडियल होती तसं इथं काय लिहायचं इट इज अ रिअल प्रोसेस की सेम पाथनं जाते ही सेम पाथनं जात नाही परत ही स्लो असते ही फास्ट असते ही आयडियल असते ही रिअल असते असा त्याचा डिफरन्स लिहायचा प्रयत्न समजलं सगळ्यांना मी फक्त डेफिनेशन लिहून दिल्या तुम्ही काय लिहायचे त्याचे डिफरन्स लिहायचे हा प्रयत्न करा लिहायचा होमवर्क आजचा डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल बाबा करत जावा होमवर्क ओके आता तुमच्या लक्षात आलं असेल रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय रिव्हर्सिबल म्हणजे पुन्हा आहे त्याच रूटने मागे जात ठीक आहे हा एक टाइप आहे दिस इज द ओनली थेरॉटिकल पार्ट आपल्याला जे पाहिजे ते पुढे आहे सगळं आता अजून एक थेरॉटिकल पार्ट घेऊया आय होप सगळ्यांनी लिहून घेतला असेल अजून एक थेरॉटिकल पार्ट घेऊया थेरॉटिकल पार्ट काय आहे बघा क्वाजी स्टॅटिक प्रोसेस हा एक शब्द फार वेळा येतो क्वाजी स्टॅटिक प्रोसेस हा जरा स्पेलिंग चेक करतो अजून एकदा नाहीतर ते पण चुकायचं मात्र बरोबर आहे क्वाजी स्टॅटिक प्रोसेस क्वाजी स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय माहिती आहे का द प्रोसेस विच इज व्हेरी स्लो व्हेरी व्हेरी इन्फिनाइटली स्लो म्हणजे ती प्रोसेस तर असते पण डोळ्याला दिसत नाही फॉर एक्झाम्पल आता थर्मोडायनामिक प्रोसेस असं नाही कुठलीही प्रोसेस जी अतिशय स्लो असते अतिशय स्लो पण तिथं प्रोसेस कंटिन्यू होत असते फॉर एक्झाम्पल ग्रोथ ऑफ अवर हेअर आपले केस वाढतात कुणी बघितला वाढता केस नाही पाहिलं पण तो वाढत असतो कंटिन्यू वाढत असतो बरोबर आहे का सच अ प्रोसेस आर कॉल्ड एज क्वाजी स्टॅटिक प्रोसेस द प्रोसेस विच आर इन्फिनाइटली स्लो डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स जरा थोडस टेक्निकल बोलूया चेष्टेचा विषय राहू दे डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक्स जे रॉक आहे त्याचं डिसइंटिग्रेशन होतं बरोबर आपण कार्बन डिकेन त्याचं ते लाईफ काढतो ना हा का दगड किती वेळापूर्वीचा आहे असं काहीतरी काढतो ना तर या गोष्टी फार स्लोली स्लोली ऑकर्ड होतात बाळानं त्याला क्वाजी स्टॅटिक प्रोसेस The process which is infinitely slow you are very 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 slow खूप स्लो is called क्वाजिस्टॅटिक प्रोसेस बघा कधी माहित असावं म्हणून आपल्याला लिहून दिलं इट्स कॉल्ड एज व्हॉट क्वाजिस्टॅटिक प्रोसेस क्वाजिस्टॅटिक म्हणजे प्रोसेस म्हणजे काय अतिशय स्लो प्रोसेस ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट इज नाउ द रियल क्लासिफिकेशन इज देअर आता आपण रियल क्लासिफिकेशन कशी जाणार आहे बघा थर्मोडायनामिक प्रोसेसच्या रिअल रिअल लिहिला असेल ना तुम्ही काय छोटस वाटत क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस गिव्ह यू द प्रॉपर इन्फॉर्मेशन ऑफ चेंज ऑफ ए व्हेरिएबल स्टेट फॉर एक्झाम्पल स्टेट व्हेरिएबल म्हणू आपण त्याला आपल्याकडे काय काय असतं रे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर आपल्याकडे काय काय असतं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर बरोबर मी तुम्हाला शिकवलं होतं बघा बॉइल्स लॉ चार्ल्स लॉ गेलुसॅक लॉ बरोबर आहे बॉइल्स म्हणतो टीव्ही पहा बॉइल्स काय म्हणतो टीव्ही पहा
पहा, बॉयल्स म्हणतो टीव्ही पहा. हे वाक्य काय सांगतं? बॉयल स्टेट्स दॅट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. बॉइल्स स्टेट दॅट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचरला बघा कॉन्स्टंट पकडले बरोबर, व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. हे लक्षात ठेवायला थोडस सोपं व्हावं म्हणून आपण वाक्य काय म्हणतो? बॉइल्स म्हणतो टीव्ही पहा, बरोबर आहे. दुसरं असतं चार्ल्स, हा वाक्य कोणाच्या लक्षात आहे का? मजेशीर वाक्य होत, वाक्य कोणाचे आहे का लक्षात? हा रेणुका काहीतरी बोलते, चार्ल्सची पिपाणी वाजवताना तुटली. हा चार्ल्सची पिपाणी वाजवताना तुटली, चार्ल्सची पिपाणी वाजवताना तुटली, ठीक आहे. At a constant pressure, volume is directly proportional to temperature. बरोबर, भरपूर सारे टीचर्स हे वापरतात लक्षात ठेवायला मुलांसाठी, बरोबर. आणि त्याच बरोबर आपण मग शेवटचं म्हणतो गेलुसॅक लॉ, यानं टेम्परेचरला कॉन्स्टंट पकडलं, प्रेशरला पकडलं, व्हॉल्यूमला पकडलं, हा आणि टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर असं काहीतरी आहे. म्हणजे हे सगळं झालं, आयडियल गॅस इक्वेशन काय असतं? पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, एनआरटी नॉट टी असं पण मी सांगायचो, नाही तर कोरी एनआरटी म्हणतात आरटी. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक छोटे छोटे पॉइंट बोलत असतो जेणेकरून आपल्याला लक्षात राहतील. पीव्ही इज इक्वल टू काय? एनआरटी, वेअर एन इज द नंबर ऑफ मोल्स, बरोबर. आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी इज द टेम्परेचर, पी इज द प्रेशर अँड वी इज द व्हॉल्यूम. ह्या सगळ्या चर्चा आपल्याला पुढे लागणार आहेत म्हणून मी रिवाइज केल्या. मग आपल्याकडं बाळांनो आहे काय? तर तीन व्हेरिएबल आहेत. आयडियल गॅस जर आपण एखाद्या सिस्टीम मध्ये घेतला तर त्याच्यावर प्रोसेस करताना आपल्याकडे व्हेरिएबल किती आहेत? तीन आहेत. वी हॅव प्रेशर, वी हॅव व्हॉल्यूम, वी हॅव टेम्परेचर. आपल्याकडे प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर. इफ वी पुट समवन ऍट कॉन्स्टंट, कुठला तरी एक कॉन्स्टंट पकडला आणि प्रोसेस केली तर त्या प्रोसेसचं नाव पडणार काहीतरी. म्हणजे उदाहरणार्थ जर मी टेम्परेचरला कॉन्स्टंट पकडला तर त्याला म्हणतात आयसोथर्मल. बघा गंमत किती छान आहे. वेन वी पुट कॉन्स्टंट टेम्परेचर इन अ थर्मोडायनामिक प्रोसेस देन दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल. मही कशी असावी, त्यासाठी कंडिशन काय असावी, वेल कंडक्टिंग पार्ट पाहिजे, कारण की टेम्परेचर हीट जी तयार झाली ती बाहेर गेली पाहिजे ना. मग इथं सगळीच्या सगळं जे आपण वर्कडन करतो ते कन्वर्ट कशात होतं बाळ? इंटरनॅशनल असतीस ना काय, हीट इज क्यू इज इक्वल टू डब्ल्यू होत. म्हणजे जेवढी मी हीट देतो ती सगळीच्या सगळी वर्कडन मध्ये कन्वर्ट होते, किंवा जेवढं वर्कडन होतं ते हीट मध्ये कन्वर्ट होतं, बरोबर. पण ती बाहेर जाते ना, चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो असते त्याची. चेंज इन इंटरनल एनर्जी काय असते? झिरो असते. म्हणजे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू हा इथं फॉर्म्युला येणार, कारण की आपला फर्स्ट लॉ काय सांगतो, कालच झाला ना आपला, हा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू हा आहे ना आपला फर्स्ट लॉ. मग डेल्टा यू झिरो आहे ना तिथं त्या प्रोसेस मध्ये, हे कळेल पुढे जाऊन, ठीक आहे. मग ही बघणार आपण. म्हणजे यावेळी कुणाला कॉन्स्टंट ठेवलंय बाळा? टेम्परेचरला, टीला, टीला ठेवलाय कॉन्स्टंट. सेकंड दुसरी ती आयसोबॅरिक, इथं ठेवलाय कॉन्स्टंट कुणाला? प्रेशरला. प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलं, हे दोन बदलते बदलले तर काय फरक पडत नाही, बरोबर. तिसरा असतो आयसोक्रोनिक, आयसोक्रोमिक ना काय उत्तर त्याचा, ना आयसोकोरिक, सी एच ओ आर आय सी, बरोबर. तर इथं काय करायचं बाळ? व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा. इथं काय कॉन्स्टंट ठेवायचा? व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा. आणि त्यांनी काय सांगितले? टू ऑर मोर. पहिल्या वेळी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला, बदललं काय? प्रेशर आणि व्हॉल्यूम बदलला. पहिल्या वेळी काय झालं? टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला, प्रेशर आणि व्हॉल्यूम बदलला. इन सेकंड केस वी आर केप्ट द प्रेशर कॉन्स्टंट, दॅट्स व्हाय टेम्परेचर अँड व्हॉल्यूम आर चेंजेस. नाउ थर्ड केस आयसोक्रोनिक कोरिक प्लस व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलाय, टेम्परेचर आणि प्रेशर काय झालं बाळ? चेंज झालं, बरोबर. बट इन पर्टिक्युलर केस both or all three parameters are changes, all three state variables are changes. म्हणजे प्रेशर भी बदलते, ही पण बदलते,
सगळंच बदलत असेल तर त्याला म्हणतात एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस. हाऊ मेनी थर्मोडायनामिक प्रोसेस आर देअर? देअर आर थ्री थर्मोडायनामिक प्रोसेस, सॉरी फोर थर्मोडायनामिक प्रोसेसेस विच आर वी आर गोइंग टू स्टडी इन डीपली. ओके, द फर्स्ट वन इज आयसोथर्मल, सेकंड इज आयसोबॅरिक, थर्ड इज आयसोकोरिक, फोर्थ इज एडियाबॅटिक. आपल्याला काय करायचं आहे? आयसोथर्मलची माहिती लिहायची, त्याचं वर्णन काढायचं. आयसोबॅरिकची माहिती लिहायची, त्याचं वर्णन काढायचं. आयसोकोरिकची माहिती लिहायची, त्याचं वर्णन काढायचं. एडियाबॅटिकची माहिती लिहायची, त्याचं वर्णन काढायचं. एवढं काम आहे आपल्याकडे. बघा मी काय काय बडबडतोय, ते कळतंय का सगळ्यांना? वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस, व्हॉट आर द पॅरामीटर्स रिगार्डिंग इट, और व्हॉट आर द concepts regarding it, and then we have to deduce the work done formula for isothermal process. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं काय काय गोंधळ कुठं कुठं आहे? ओके, मी थोडस विचारतो. हा शाहिद, शाहिद आवाज येतोय का? शाहिद पटेल. हा सर. बाळा किती प्रकारच्या प्रोसेसेस आहेत एकदा सांग. हॅलो. चार. कोणत्या कोणत्या? आयसोथर्मल. व्हेरी गुड. आयसोथर्मल, आयसोबेरिक, 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 आयसोकोरिक. ते उच्चार कोरिक. आणि शेवटची किती वेळा? आयसोबोर. एडियाबॅटिक. बाळांनो या चार आपल्याला डीप मध्ये शिकायचे. थँक्यू. आता ह्या आपण काय करणार आहे? डीप मध्ये शिकणार आहे. हा स्टार्ट करूया. पहिली बघणार आपण आयसोथर्मल प्रोसेस. कोण कॉन्स्टंट ठेवतो आपण त्याला? अनुराग. अनुरागला दे. अनुराग आवाज येतोय का? हा सर. हा कोणती? पहिली आयसोथर्मल ला आपण काय कॉन्स्टंट ठेवणार आहे? आय. काय कॉन्स्टंट ठेवणार आपण? आय. व्हेरी गुड. टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवणार. काय ठेवणार कॉन्स्टंट? टेम्परेचर. टी. हा ते खाली रेस मारल्यामुळे आय दिसते काय? हा पण ऍक्च्युली तिथे टेम्परेचर. टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम एवढंच आहे ना. त्यांना पहिला कोण ठेवणार? टेम्परेचर. टायटल टाका चला आयसोथर्मल प्रोसेस. टायटल लागा आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आयसोथर्मल प्रोसेस डेफिनेशन काय लिहिणार? इन पर्टिक्युलर प्रोसेस चेंज काय होतो? प्रेशर अँड व्हॉल्यूम. बट कोण कॉन्स्टंट राहतं? टेम्परेचर. डेफिनेशन लिहा. द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम change in pressure and volume takes place at a constant temperature. At a constant temperature is called an isothermal process. बाळांनो टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे हिअर महत्वाचा पॉइंट डेल्टा टी. डेल्टा म्हणजे चेंज. Change in temperature always zero, and that's why
चेंज इन इंटरनल एनर्जी ऑल्सो झीरो. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑल्सो झीरो. माय मन म्हणली काय त्या दिवशी. हा श्रद्धा काय म्हणतीये? पोरण. हॅलो श्रद्धा काय म्हणतीये? ठीक आहे. Here delta T is also zero and delta U is also zero. हे लक्षात ठेवण्याचा पॉइंट आहे बा. असं त्याची थोडीशी माहिती लिहिली पाहिजे. आता दिस प्रोसेस वर्क अंडर ए वेल कंडक्टिंग एन्व्हायरमेंट. कंडक्टिंग पाहिजे म्हणजे हीट कंडक्ट झाली पाहिजे त्यात. तर त्यासाठी लिहूया दिस प्रोसेस is carried out. बघा मी एकटा लिहित नाही ना, तुम्ही पण लिहिताय ना. दिस प्रोसेस इज कॅरीड आउट इन अ गुड थर्मल कॉन्टॅक्ट. इन अ गुड थर्मल कॉन्टॅक्ट इन व्हेरी स्लो ऑपरेटिंग स्पीड. व्हेरी स्लो ऑपरेटिंग स्पीड. मानवी खूप स्लो प्रोसेस आहे. अतिशय स्लो असते. क्वाझीस्टॅटिक पेक्षा फास्ट पण खूप स्लो असते. कारण की जेवढी हीट तयार होते तेवढी बाहेर जायला वेळ मिळाला पाहिजे ना. म्हणून ही प्रोसेस स्लो होते. आता डेल्टा यू इज इक्वल टू झिरो आहे. सिन्स डेल्टा यू इज इक्वल टू झिरो. जर डेल्टा यू इज इक्वल टू झिरो असेल बाळांनो, तर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, थर्मोडायनॅमिक्सच्या फर्स्ट लॉ काय सांगणार मी? क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. बाळांनो महत्वाची कंडिशन आहे यामध्ये. स्टार करून घेऊया आपण. म्हणजे जेवढी हीट तयार होती सगळीच्या सगळी वर्गडर मध्ये कन्वर्ट होणार. बरोबर. जेवढा आपण सप्लाय देतोय एनर्जी एक्सचेंज इज यूज टू परफॉर्म वर्क दॅट इज क्यू इज इक्वल टू व्हॉट? डब्ल्यू. कारण की डेल्टा यू इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. समजलं बाळांनो सगळ्यांना? मग मला याचं वर्कडन काढायचं आहे. यासाठी आपल्याला बॉयल्स लॉ लागणार आहे. बॉयल्स लॉ लक्षात ठेवायचा आहे. बॉयल्स लॉ पाठ करण्यासाठी एक वाक्य पाठ लक्षात ठेवायचं आहे. बॉयल्स लॉ काय अकरावीत आलाय? बॉयल्स म्हणतो टीव्ही पा. बॉयल्स म्हणतो टीव्ही पा. परत एक्सप्लेन करणार नाहीये. हे झालं का लिहून? बॉयल्स लॉ लागणार आहे आपल्याला. हे बघा, पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही किंवा व्ही इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू पी. जर हे काढायचं असेल तर कॉन्स्टंट घ्यायचा. V इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इन टू डिवायडेड बाय P. देअरफोर पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. बाळांनो हे लक्षात ठेवा. बॉयस लॉ काय सांगतो? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे लागणार आहे आपल्याला. पुढं लागणार आहे म्हणून एक्सप्लेन केलं. जे विद्यार्थी नव्हते अकरावीला त्यांच्यासाठी आहे. बाकीचे होते त्यांना माहित असणार आहे. हा पी व्ही इज इक्वल टू व्हॉट? कॉन्स्टंट. Now we are going to deduce the work done in this process. आता आपल्याला work done साठीचा फॉर्म्युला काढायचा आहे. झालं का लिहून? हा साई पाटील. साई पाटील सर. हा बाळ झालं का लिहून? समजलं का पॉइंट इथपर्यंत? झालं झालं समजलं. अरे समजलं का? समजलं. हा मग म्हण की तस. मनातल्या मनात म्हणलं मला कसं ऐकायचं नाही सर. ठीक आहे. देन वी आर गोइंग टू डिड्यूस द फॉर्म्युला फॉर द वर्क डन. वर्क डन च्या फॉर्म्युलासाठी काय काय करायचंय ते बघूया. वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. बघा बाळांनो आपले सगळे पॉइंट क्लिअर होत आहेत का? हे महत्वाचं आहे. आपण लेक्चर त्यासाठी घेतो. हा तर पॉइंट क्लिअर व्हावे असं माझं एक मत आहे.
मग वर कडून काढायचं आहे कन्सिडर द आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस कन्सिडर an isothermal expansion expansion झालं म्हणजे व्हॉल्यूम वाढलाय बाळांनो expansion of an ideal gas that is as the gas that is volume vi याला इनिशियल व्हॉल्यूम म्हणायचं विच चेंज टू व्हीएफ हा काय झाला बाळ फायनल व्हॉल्यूम आता मी काय सांगतोय बघा बाळ व्हॉल्यूम वाढलाय व्हॉल्यूम काय झालाय वाढलाय फायनल व्हॉल्यूम आणि व्हीएफ हा ग्रेटर दॅन काय आहे बाळा व्ही आय एक्सपान्शन झालंय ना Now we have to deduce the formula for work done. Work done चा फॉर्म्युला काय आहे वर्क डन इज इक्वल टू वर्क डन चा फॉर्म्युला चला कोण सांगतोय मला कोण सांगतोय वर्क डन चा फॉर्म्युला इन एनी थर्मोडायनेमिक प्रोसेस आपला फॉर्म्युला पाठ आहे जुनेद काय फॉर्म्युला बाळा मी सांगू सर हा मी सांगू डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम डब्ल्यू इज इक्वल टू इन ब्रैकेट व्हीपी मायनस व्ही हा व्हीपी नाही व्हीएफ हा म्हणजे व्हीएफ सॉरी हा व्हीएफ मायनस व्हीआय म्हणजे थोडक्यात पी इंटू चेंज इन व्हॉल्यूम व्हेरी गुड व्ही इंटू चेंज इन व्हॉल्यूम पी इंटू बरोबर आहे गुड नाव नाव दिस पी इज मल्टिप्लायड बाय दिस टू आपण मग डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतोय पुस्तकात दिलेलं आहे असं पुस्तकात डायरेक्ट उड्या मारल्या पुस्तकात उड्या डायरेक्ट मारल्या पुस्तकाच्या प्रमाणे घेत बसायचं नाही तर थोडस आपण समजून घेऊन तयार करूया पी ना मल्टिप्लाय करायचं पी व्ही एफ मायनस पी व्ही आय ओके आता बॉइल्स लॉ बाय बॉइल्स लॉ हे बॉइल्स लॉ बी ओ वाय ई एल असं पाहिजे B-O-Y-E-L-S Boyle's law Boyle's law काय सांगतो PV is equal to constant आणि आयडियल गॅस इक्वेशन काय सांगत PV is equal to nRT and ideal gas equation ideal gas equation ideal gas equation आपण कसं लिहू शकतो किंवा असं लिहिलं दोन मिनिटं थांबायला हे व्हीएफ मायनस व्ही आय म्हणजे काय चेंज इन व्हॉल्यूम आहे ना म्हणजे त्याला डीव्ही जरी म्हणलं तरी चालतंय पी इंटू डीव्ही असं म्हणूया तात्पुरतं त्याला पी इंटू डीव्ही म्हणूया व्हीएफ म्हणजे व्ही आय काय चेंज इन व्हॉल्यूम चेंज कशाने दाखवतात डी किंवा डेल्टा त्यामुळे असं लिहिलं तरी चालतंय आता वापरूया बाय बॉइल्स लॉ अँड आयडियल गॅस इक्वेशन हा एवढंच घ्यायचं आता बाकीचं डेरिवेशन उद्या घेणार आहे मला सांगा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आहे ना बाळा मग पी इज इक्वल टू काय येतोय पीव्ही इज इक्वल टू एनआरटी बरोबर आहे का बाळा एन म्हणजे कॉन्स्टंट आहे एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे आर पण कॉन्स्टंट आहे टी टेम्परेचर आहे तो पण कॉन्स्टंटच आहे आता हा व्ही खाली आला पी काढण्यासाठी देअरफोर पी इज इक्वल टू काय एन आर टी अपॉन व्ही बघा आणि ती व्हॅल्यू इथं पुट करायची देअरफोर डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळणार आपला फॉर्म्युला हा सॉरी ही किंमत टाकूया पी ची एन आर टी अपॉन बी इंटू डीव्ही स्मॉल वर्क डन सापडला आपल्याला बरोबर आहे छोटस वर्क डन सापडलं डीव्ही घेतल्यावर आता टोटल वर्क डन काढताना व्हीएफ पासून व्हीआय पासून व्हीएफ पर्यंत घेतलं पाहिजे म्हणजे इंटिग्रेशन घेतलं पाहिजे मग उद्याच्या लेक्चरला याचं इंटिग्रेशन घेऊया इथंपर्यंत कळलंय का सगळ्यांना सांगा मला कुणाला काय क्युरी परत एकदा 2 मिनिटात रिवाइज करतो मिनिटं राहिले दोनच आपल्याकडं
कंसीडर एन आइसोथर्मल एक्सपेंशन ऑफ आइडियल गैस वी आई इनिशियल वॉल्यूम आहे वी एफ आहे फाइनल वॉल्यूम आहे वी एफ आणि वी आई एफ हा मोठा आहे वी आई पेक्षा वर्कडनचा फॉर्म्युला काय पी इंटू डी व्ही हा नाही लिहिला तर तात्पुरता तरी चालतोय ओके परत त्याचं इंटिग्रेशन घेऊन तयारच करणार आहे ना आपण वी आय टू वी एफ हा डब्ल्यू इज इक्वल टू काय पी इंटू डी व्ही डी म्हणजे काय बाळा चेंज इन वॉल्यूम जे वी आय मायनस वी एफ लिहिलं वी एफ मायनस वी आय लिहिलेलं ना तेच आपण डी च्या स्वरूपात लिहिले बाय बॉयल्स लॉ एंड आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हा व्ही केला खाली पी इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही क्लिअर ही पी ची किंमत इथं टाकून दिली इथपर्यंत आपण आलो आता आम्ही फॉर्म्युला असा आपण लिहू शकतो डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी डी व्ही अपॉन व्ही आणि मग आता मला टोटल काढायचं असेल तर मला काय करावं लागेल इंटिग्रेशन घ्यावं लागेल आय पासून वी आय पासून व्ही एफ पर्यंत आणि आपण उद्या घेणार आहे इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का बा अन्नो इथपर्यंत काही क्युरी नाही ना बाकीचं अजून घ्यायचंय आपल्याला उद्या ठीक आहे नक्की समजलं का साहिल साहिल पटेल हो सर समजलं सगळ्यांना समजलं का राज अनुराग हो हो सर ओके चालेल मग थांबूया आज मला नोट्स पाठवा हे आता इथपर्यंतच्या आणि डिफरन्स पाठवा त्याचा रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबलचा आणि नोट्स पाठवा लगेच पाठवा ओके बाकी तो उद्या घेऊ उद्या घेणारच आहे मी लेक्चर ओके चालेल थांबू मग